नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कॅलेंडरवरील एक अत्यंत सोपा प्रकार शिकवणार आहे आजच्या तारखेवरून कोणत्याही तारखेचा वार कसा काढावा अत्यंत सोपी पद्धत सांगणार आहे तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला यासाठी कोड पाठ करावा लागणार नाही वर्षाचा कोड पाठ करावा लागणार नाही महिन्याचा कोड पाठ करावा लागणार नाही वाराचा कोड पाठ करावा लागणार नाही तर केवळ बेसिक माहितीच्या आधारावर आपण कोणत्याही तारखेचा वार आजच्या तारखेहून कसा काढायचा ते पाहूया तर प्रश्नाला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार होता असा प्रश्न आहे तर पहिल्यांदा आपण काय करायचा आजचा दिनांक लिहायचा आहे आजची तारीख लिहायची आपण लिहिली तीस सहा दोन हजार वीस आणि आजचा वार आहे मंगळवार मग याच माहितीवरून आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा वार काढणार आहोत तर पहिल्यांदा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपण तीस सहा एकोणीसशे सत्तेचाळीसचा वार काढायचा काढूया आपण तीस सहा एकोणीसशे सत्तेचाळीस चा म्हणजे काय करायचं आज जी तारीख जो महिना आहे त्या तारखेचा आणि त्या महिन्याचा वार उदाहरणामध्ये दिलेल्या वर्षामध्ये काढायचा म्हणजे तीस सहा एकोणीसशे सत्तेचाळीसला ला कोणता वार होता तो पहिल्यांदा आपण शोधून काढायचा आहे आणि त्या वारावरून मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा वार आपण कसा काढायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिल्यांदा काय करायचं आता वर्षाची वजाबाकी करायची आहे कारण दोन हजार वीसमध्ये आपण आहोत आणि एकोणीसशे सत्तेचाळीसचा आपल्याला वार काढायचा आहे म्हणजे पाठीमागे आपल्याला जायचा आहे या ठिकाणी तर पहिल्यांदा करायची वर्षाची वजाबाकी म्हणजे आपल्याला किती दिवस पाठीमागे जायचं हे काढण्यासाठी वर्षाची वजाबाकी करावी लागेल करूया वर्षाची वजाबाकी दोन हजार वीस वर्ष चालू आहे याच्यातून वजा करायचं एकोणीसशे सत्तेचाळीस पा दहातून सात गेले तीन राहिले अकरातून चार गेले सात राहिले नवातून नऊ गेला शून्य एका एक गेला शून्य म्हणजे त्र्याहत्तर वर्ष फरक आहे एकोणीसशे सत्तेचाळीस आणि दोन हजार वीसमध्ये म्हणजे आपल्याला त्र्याहत्तर दिवस काय पाठीमागे जावं लागणार आहे जेवढे वर्ष येतील तेवढे दिवस आपल्याला पाठीमागे जावं लागते हे झालं पहिली गोष्ट आता आपल्याला दुसरं काम या ठिकाणी दुसरी गोष्ट ही करायची आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत किती लिपवर्ष आहेत ते शोधून काढावं लागते एकूण किती वर्ष ते आपल्याला शोधून काढावं लागते किती वर्ष आहेत ते काढावे मग काढूया आपण लिप वर्ष एकूण लिप वर्ष काढण्याचं एक साधंसं सा सोपं असं सा सा सिंपलसं सूत्र आहे जे की तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो लिहून दाखवतो तर एकूण लिप वर्ष काढण्याचं सूत्र आहे एकूण लिप वर्ष बरोबर एकूण वर्ष भागिले चार अधिक एक तर या ठिकाणी किमती ठेवू या सूत्रात आपले एकूण वर्ष आलेले आहेत पाच त्र्याहत्तर त्र्याहत्तर भागिले चार अधिक एक तर या ठिकाणी आपण त्र्याहत्तरला चारनं भागूया तर भागाकार करा त्र्याहत्तर भागीले चार पाच चार एक चार सातमधून चार गेले तीन राहिले वरचे खाली घेतले तीन चार आठ बत्तीस तेहतीसमधून बत्तीस गेले बाकी एक उरली तर या ठिकाणी आपण भागाकार पूर्णांकात घ्यायचा आहे पॉईंटमध्ये करायचा नाही बाकी उरलेली सोडून द्यायची आहे तर आपले एकूण लिप वर्ष किती येतील त्र्याहत्तरला चार न भागल्यानं येत आहेत अठरा अधिक हा समोरचा एक एकोणीस लिप वर्ष येत आहेत म्हणजेच आपल्याला आणखी एकोणीस दिवस पाठीमागे जावं लागते तर एकोणीस लीप वर्ष आहेत मग आपण काढायचे एकूण दिवस पाठीमागे जाण्याचे तर पाठीमागे जाण्याचे एकूण दिवस किती येतील हे वर्षाचे आलेले त्र्याहत्तर सामान्य वर्षाचे प्लस लीप वर्षाचे आलेले एकोणीस दिवस या दोघांची बेरीज करायची नऊ तीन बारा सात आणि एक आठ आणि एक नऊ म्हणजे ब्याण्णव दिवस आले आपल्याला आता ब्याण्णव दिवस काय करायचं आहे पाठीमागे जावं लागणार आहे मग ब्याण्णवला आपण सातनं भागायचं का सातनं भागायचं कारण दर सात दिवसांनी तोच वार येत असतो म्हणून हे सात एक सात नवातून सात गेले दोन राहिले वरचा खाली घेतला दोन तर झाले बावीस सात एकवीस बावीसमधून एकवीस गेले म्हणजे एक बाकी उरते आता आपल्याला काय करायचं आहे एक दिवस पाठीमागे यायचं आहे पाठीमागे काय यायचं आहे कारण आपण दोन हजार वीसवरून म्हणजे तीस सहा दोन हजार वीसवरून तीस सहा एकोणीसशे सत्तेचाळीसची तारीख काढीत ता आहोत पाठीमागे जात आहोत म्हणून पाठीमागे जायचं तर आपला काय कोणता वार होता मंगळवार होता तीस सहा दोन हजार वीसला मंगळवार आहे आज आणि म्हणून मंगळवारच्या पाठीमागे आपल्याला जायचं आहे एक दिवस जाऊया आपण मंगळवारच्या एका दिवसानं पाठीमागचा वार असतो सोमवार सोमवार आहे म्हणजेच तीस सहा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सोमवार होता मग याच्यावरून आपण काय काढायचं आहे तीस सहा एकोणीसशे सत्तेचाळीसला सोमवार होता तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला कोणता वार असेल तर आपल्याला आता किती दिवस पुढे जाऊ लागणार आहे ते एकूण दिवस काढायचे आहेत जुलैचे एकतीस दिवस अधिक ऑगस्टचे पंधरा ऑगस्टची तारीख करायची आहे म्हणजेच ऑगस्टचे पंधरा दिवस किती दिवसांनी वार आपला पुढे जाणार आहे ते आपण काढलेलं आहे याची बेरीज करूया पंधरा आणि एकतीस पाच आणि एक सहा तीन आणि एक चार म्हणजे शेहेचाळीस दिवस पुढे जावं लागणार आहे म्हणजे शेहेचाळीसला भागायचं सातने सात सख सात बेचाळीस चारातून दोन गेले सहातून दोन गेले चार राहिले चारातून चार गेले शून्य राहिलेलं आहे म्हणजे आता आपल्याला तीस सहा एकोणीसशे सत्तेचाळीसला हा सोमवार आलेला आहे सोमवारच्या पुढे आपल्याला चार दिवस मोजायचे आहेत तर सोमवारच्या पुढचा पहिला दिवस आहे पहा मंगळवार दुसरा दिवस येईल सोमवारच्या पुढचा बुधवार तिसरा दिवस येईल मित्रांनो गुरुवार आणि चौथा दिवस येईल सोमवारच्या पुढे शुक्रवार म्हणजे अशा पद्धतीने आपण सो शोधून काढलेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शुक्रवार होता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल फक्त तुम्हाला बेसिक गोष्टीची या ठिकाणी माहिती असावी लागते त्या आधारावर तुम्ही कुठल्याही प्रकारचा कोड न पाठ करता कोणतंही उदाहरण सहज थोड्याशा प्रॅक्टिसनी सरावाने एका मिनटाच्या सोडू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारचे अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आपण अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सोडून दाखवत असतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद